तर बघा, एक, दोन, तीन आणि चार. तर हे अशा प्रकारे फोर फोल्डेड कापड आपण घेतलेलं आहे. बंद बाजू तुमच्या साईडला आहे आणि ओपन साईड माझ्या साईडला. रुंदीला कापड आहे 9 इंच, उंचीला आहे 17. मी मार्करने दाखवते तुम्हाला ड्रॉ करून, परंतु तुम्ही चॉकनेच करा. बंद बाजूकडून मी मेजरमेंट टाकत आहे. मी 2.5 इंच टाकत आहे रुंदीला आणि उंचीला टाकत आहे 5.5. आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊयात. आणि इथे आकार देऊयात. जर तुम्हाला सवय नसेल तर इथून तुम्ही 1 इंच टाकून घ्या. इथे 3.2 इंच टिकमार्क करत आहे मी. आणि उंचीला 6 इंच. इथे पण एक बॉक्स तयार करून घेऊयात आणि आकार देऊयात. कापड हलू नये कटिंग करताना म्हणून पहिल्यांदा पिन अटॅच करत आहोत. आता जिथून आपण ड्रॉ केले तिथून कटिंग करून घेऊयात. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते, त्याआधी पिना काढून घ्या. आता याच्यामध्ये 2 कलर आहेत, त्यामुळे मी काळ्या रंगाची पट्टी लावणार आहे इथे. तर ती 1.5 इंचाची पट्टी घेतली आणि ती अशी फोल्ड करूनच आपण पलटी मारणार आहोत, परंतु ती उलट्या साईडने स्टिचिंग करायची आहे. तर चला मशीनवर जाऊयात. हे बघा, उलट्या साईडने ठेवलं आहे कापड आणि त्याच्यावरून 5 इंचावरून आपण ही पट्टी अटॅच करत आहोत. पट्टी सरळ बाजूला करण्याआधी इथे नॉचेस मारून घ्यायचे आहेत आपण, जिथे आकार आहे तिथे. आता सगळीकडे नॉचेस मारले आहेत, आता आपण पट्टी सरळ करून घेऊयात. तर पहिल्यांदा सरळ करून दाखवते तुम्हाला. ही अशा प्रकारे 5 इंचाची पट्टी तयार होते. आता याच्यावरून स्टिचिंग करून घेऊयात. ला केलं तसं साईडला पण पट्टी अटॅच करायची आहे दोन्ही साईडला. पण इथे पहिल्यांदा आपण नॉचेस मारूयात. जसं या साईडला आपण पट्टी लावली आहे तशी दुसऱ्या साईडला पण अटॅच करायची आहे.
तर मी दोन्ही साईडला पट्टी अटॅच केली आहे. जसं आपण एक पार्ट तयार केला आहे ह्या पट्टी लावून, तसाच दुसरा पार्ट पण तयार करायचा आहे. तर मी आता दुसऱ्या पार्टला पण अटॅच केलं आहे बघा. आता सरळ बाजूवर सरळ हे एकमेकांचे अशी आपण पार्ट ठेवूयात. आणि इथून स्टिचिंग करायचं आहे. तिन्ही बाजू व्यवस्थित अटॅच करून अर्ध्या इंचावरून स्टिचिंग करायची आहे बघा. तुम्ही नवीन असाल तर वाटलंस तर पिन लावून घ्या सगळीकडे. आता हे स्टिचिंग झाल्यावर इथे आपण 1.5 इंचाचे बॉक्स तयार करून घेऊयात. आणि या दोन्ही पॉइंटला लॉक करून घ्यायचं आहे. तर या दोन्ही पॉइंटला मी लॉक करून घेईल स्टिचिंगने. आणि आता आपण कटिंग करून घेऊयात. आता काय करायचं, हे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून हे बघा इथून 5 इंचावरून स्टिचिंग करायचं आहे. जसं या साईडला केलंय तसं त्या साईडला पण करायचं आहे बघा. हे दोन्ही पार्ट हे ठेवून फक्त ही जी आपली स्टिचिंगचे आले ते एका अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं आहे. तर आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. स्टिचिंग झालं आहे, डबल स्टिचिंग केलं आहे दोन्ही साईडला. आता हे जे आपले बंद आहेत हे एकमेकांच्या समोर बाजूवर समोर ठेवून त्याच्यावरून पण अर्ध्या इंचावरून स्टिचिंग करायची आहे. त्याला पण डबल टिप मारायची आहे. आता ह्याच्यावर एक आपण दाब टिप मारायच्यात म्हणजे हे बंद व्यवस्थित फिट होतील. तर बघा हे अशा प्रकारे आपली किती सुंदर पिशवी तयार झाली आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण भाजीपाला येऊन जातो. 3-4 किलो कांदे, बटाटे, जे काही तुम्हाला न्यायचं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याची घडी बघा किती इझी होते. बाजारात जाताना असं वाटेल की आपण रुमालच घेऊन जात आहे. आणि अशा प्रकारे रुमालाच्या मदतीने आपण एक सुंदर पिशवी घरच्या घरी बनवलेली आहे. तर ही पिशवी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. काही शंका असतील तर तेही सुद्धा सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.